विद्यार्थी मित्रांनो आपण वरील संवाद जो ऐकला त्या संवादामध्ये आर्नो आणि त्याचे वडील हे एकमेकांशी बोलत आहे. आर्नो हा आपल्या बगीचामधून जास्वंदाचे फूल घेऊन घरामध्ये प्रवेश करतो. त्यावेळेला त्याचे वडील हे टेबलाजवळ एका खुर्चीमध्ये बसून पुस्तक वाचण्यात मग्न असतात. टेबलावरती सूक्ष्मदर्शिका असते आणि घरात आल्याला आर्नो आपल्या वडिलांना सांगतो की बाबा मी हे जास्वंदाचे फूल आणले याचे परागकण किती बारीक आहे. त्यावरती त्याचे वडील त्याला सांगतात की अरे बेटा तू हे जास्वंदाचे फूल सूक्ष्मदर्शिकेच्या खाली बघ आणि त्यावरती आर्नो त्याप्रमाणे कृती करतो. तशी कृती केल्यानंतर त्याला सूक्ष्मदर्शिकेच्या खाली त्या परागकणांचे बारीक बारीक कण आणि इतर अवयव पाहायला मिळतात. त्या दृश्य अद्भुत दृश्याने तो त्या ठिकाणी अचंबित होतो आणि वडिलांना म्हणतो की बाबा सूक्ष्मदर्शिकेने परागकणांची किती बारीक कण आपल्याला पाहायला मिळतात. त्यावरती आर्नोचे वडील त्याला सांगतात की हे जग ज्या गोष्टीपासून बनलेले आहे ते याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे की जे सूक्ष्मदर्शिकेने आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यांना परमाणू असे म्हणतात. त्यावरती आर्नो आपल्या वडिलांना विचारतो की परमाणू म्हणजे काय. या परिच्छेदाचे भाषांतर खाली दिलेले आहे. तसे या परिच्छेदामध्ये आलेला क्वांत शब्द हा भूमित्व आहे तर तुमंत शब्द हा दृष्टुम आहे. तसंच तर विशेषण दृष्टुम आणि निर्मितम आहे.